रोल सर। सर्वोच्च न्यायालयाने एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजेच ईडीला जे अधिकार पीएमएलए कायद्याअंतर्गत प्राप्त झाले आहेत त्या संपूर्ण अधिकारांवर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि स्पष्टपणे आपल्या निकालपत्रात असं सांगितलं आहे की ईडीची जी कारवाई होत असते ती कायद्याच्या चौकटीत होत असते व त्याचबरोबर एखाद्या आरोपीला ईडीच्या प्रकरणात जर अटक करण्यात येत असेल तर त्या आरोपीला जामीन न देण्याची जी तरतूद कायद्यात आहे ती देखील कायदेशीर आहे, संविधानिक आहे असं न्यायालयाने निकालपत्रात म्हटलं आहे. अनिल देशमुख गेले 9.5 महिन्यांपासून तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावरती जे आरोप ठेवलेले आहेत आमचं म्हणणं असं आहे की ते आरोप बिनबुड्याचे आहेत. जी चेन ऑफ सर्कमस्टेन्सेस आहे, जी पुराव्यांची साखळी आहे, ती त्यांच्या विरोधात सिद्ध होत नाही आणि हे संपूर्ण प्रकरण हे कागदपत्रांवर अवलंबून असताना 72 वर्षाचा माजी गृहमंत्री आज देखील तुरुंगात आहे आणि त्यांना जामीन देण्यात यावी अशा स्वरूपाची भूमिका आम्ही उच्च न्यायालयात मांडलेली आहे. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.